कुंडली कवरदा श्री ध्यान दे एक गोष्ट दोनदा सांगितली नाम गोड नाम गोड दोनदा सांगितल्यामुळे ती लोकांना जास्ती पटते हसे त्यासी हसो द्यावे आपण गातची असावे मनुष्य भजन करायला लागला भजनी मंडळात जायला लागला की लोक म्हणतात निघाला टाळ फुटायला उद्योग नाही धंदाने टाळ फुटतोय आता टाळ फुटणं म्हणजे काय वाईट गोष्ट आहे टाळ फुटत तरी म्हणायचं कशाला जो आनंद घ्यायला जातो मंदिरामध्ये जातो भजन करतो म्हणून म्हणतात की नामा म्हणे जे हासती नामा म्हणे जे हासती त्यांची कुळे नरका जाती त्यांची कुळे नरका आपल्याकडे कथा कीर्तनांचं केवढं भांडार आहे परंपरेने चालत आलंय हो चालत शांताबाई माझी तर अशी कल्पना आहे मनोमनी की आपला देश जो आहे ना भारत देश हा लोककथेंच्या दृष्टीने फार समृद्ध आहे हो आणि जगामध्ये सगळीकडे आपल्याकडच्या कथा गेलेल्या हो मी सांगते तुम्हाला ज्ञानकोशामध्ये मी असं वाचलंय की आपल्याकडच्या कथांचे काही जे आकारबंध आहेत ना ते युरोपमध्ये गेलेले आहेत आफ्रिकेत गेलेले आहेत इतर आशिया खंडामध्ये सगळीकडे विखुरलेले आहेत तेच ते आकारबंध पुन्हा पुन्हा तिकडे कथांचे मिळतात आपल्याकडे जे हे धनगर लोक कथा सांगतात ना बरं की पालखी घेऊन जाताना म्हणजे थोडासा पाऊस पडायला लागला की असं ते देवळातनं पालखी निघते आणि दोघा चौघांनी अशी धरायची अशी उडी मारायची अच्छा अशी उडी मारायची हे पाहिले मी पाहिले तसं घेऊन जाताना त्या जे कथा सांगतात त्या फार मोठ्या सुंदर असतात आणि बाकीच्या ज्या कथा असतात ना कथेकऱ्यांच्याकडून ऐकलेल्या वडीलधाऱ्यांच्याकडून ऐकलेल्या एक काळ आपल्या देशात असा होता की घरोघरीची अंगण ही विद्यापीठ होती वा वा आणि तिथे सगळी जण तरुण मुली मुलं लहान मुलं लेकी सुना नातवंड सगळी गोळा व्हायची आणि घरातला जो मोठा माणूस असेल ना तो पुरुष असला चिळीम ओढत ओढत भुरके मारीत असा भिंतीला टेकून बसायचा आणि मग म्हणायचं तर काय गंमत झाली बोला बोला काय गंमत झाली सगळी आणि आजी असली आणि ती जर अशी जवळ आली नातवंडाना तोंडावर असा हात फिरवून म्हणणार एक होता दीडश्याना मग ते हो म्हणा बर का बाळानं मग ते चावडी थोरला भाऊ होता मी पाटील की करतो म्हणला मग तुझा भाऊ म्हणला कर बाबा मग येऊता अंगठा बाजू मग त्याला काही येत नव्हतं मग ती चावडीत आपला नुसता जायचा आणि बसायचा मग अशी चावडी काही वसूल झाली नाही मग शेवटीवरचा अधिकार आला म्हटला पाचशे रुपये भरा आता येणं कुठलं भरायचं घरी गेला बायकोला म्हटलं आता पाचशे रुपये कुठलं भरायचं तर म्हणजे गोडं ऐकूया ऐकूया मग मी येतो संघ म्हणते चल घोड्या बसली गेली घोडं या घोडं कोण घेतो म्हणणं पुन्हा एक खाटकी म्हटला मी घेतो ये घी बाबा केवढ्याला पाचशे रुपये नाही म्हटला चारशे रुपये देतो मग काय असेल ती माझं काय असेल ती तुझं म्हणतात आपलं चारशे रुपये घेतलं म्हटलं चल बायकोला बायको कुठून येतोस म्हटला तर बायको बाजी ती कशी तर म्हटलं समज दिलीस का नाही मला तर होय मग आता झाले काम म्हटलं गेला घरात आपला रडत बसला एक दोस्त आला का रडतोयस तर म्हटला कसं माझी बायकोच घेतली कुणी खटक्यानं काय म्हटला दीडश्यानं असतील असला म्हटला बाजार करतोस एक मग आपला म्हटला इथं बस मी जातो माझ्या खटक्याला म्हटला एक मला मुंडक घ्यायचं आहे घ्या की म्हणला किती रुपये दहा रुपये असं लिहून दे दिलं पुन्हा म्हटला कसा दी मुंडक ती मुंडी द्या लागला तर म्हटला मुंडी कशाला तर मुंडक तुझं पाहिजे तिकच काय म्हटला तर म्हटला तू लिहून दिलीस का नाही मला मुंडक देतो म्हणून तर म्हटला ते जण हो बकऱ्या देतो म्हटला तर म्हटला घोडं दिलं तुझी बायको दिली होती काय ते तर नाही मग बायको कशी तर ती असा म्हटला होता की माझ्या घोड्यावर काय असं ती तुझं म्हटला कसा लयशी आणा पाटला मग तुझं देईन म्हटला नाही देत मग म्हटला कसा आपली ती बायको न्या जाव बरोबर माझं मुंडकं मी देत नाही म्हणताना आपला आला घरी येऊ बायकून मग ती दोस्त म्हटला काय दीडशी आणा आजील असला करते ती परपंच आजीच्या तोंडून या गोष्टी ऐकताना मुलं म्हणजे एकदम खुश
आम्ही जेव्हा आजीकडनं गोष्टी ऐकायचं ना सरोजिनी, तुम्हाला हा अनुभव असेल, काय काय गमती असायच्या त्या कथामध्ये, त्याच्यामध्ये पर्या असायच्या, यक्ष, गंधर्व, किन्नर, राक्षस, भूतखेत, त्याच्यानंतर राजा राणीच्या गोष्टी, शंकर पार्वतीच्या गोष्टी, भूताखेतांच्या गोष्टी आणि प्राणीकथा असायच्या कितीतरी सुंदर, हे सगळे प्रकार आपण ऐकलेले आहेत. या सगळ्याला अद्भुताची गवसणी घातली जाईल. वा वा, अद्भुत तर पाहिजेच त्याच्यामध्ये. आणि एखाद्या आता मी मध्ये गोष्ट ऐकली होती, बर, ससोबा आणि झिपऱ्या. तर ससोबा आणि झिपऱ्या म्हणजे खारुताई एक दुसरी अशी सगळ्यांनी यायची, आणि त्यांना जर घर बांधायचं झालं तर ना अशी तोंडात छुट्टी मारायची की भुर्र दिशेवर उडून जायचं. आणि त्या झाडाला ते सांगायचे वाक 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 खाली जरा वाक, तिसरे कल्पना. आणि ते झाड असं खाली वाकलं की तिकडून ते पाला पाचोळ्याला सांगणार तिकडे की पाला पाचोळा खाली येणार आणि सगळी अशी गोळा होणार. आणि हे जे झालं खोपट तयार ऐकताना लहान मुलांना एवढी विलक्षण गंमत वाटते. अहो शांताबाई, तुम्हाला काय माहिती नाही, रामाची सीता वनवासात गेली, तिला भूक लागली असेल म्हणून आंबा वगैरे सगळी जी झाडं होती ना ती, तिने एक पाऊल उचलं की झाड असं खाली आहे. अरे वा. आणि ते म्हणायचे घेग तोलून खा पोट. तर ही सगळ्या लोकांना असं आवडतंय, अद्भुताच्या दुनियेत फिरायला लागलं म्हणजे माणसांना खूप आवडतं. असं नुसतं आपल्या भोवती फिरलं की नाही की गोकुळात लगेच जाते तमाशात बघितलं. फारच आहे. आता हे आधुनिक नाट्याचे जे नाट्यतंत्र आहे ना, या नाट्यतंत्राचा उगम खरं म्हणजे तिथंच झालेला आहे असं मला वाटतं. झालेलं आहे आधी म्हणून जरा हिंडलं की अंगल आलं, जरा हिंडलं की राजवाडा आला, जरा हिंडलं की रस्ता आला, गाव आलं, सगळं त्याच्यामध्ये आपोआप यायचं. असं सगळं बोलत बसत अद्भुत सगळं सांगत गेलं ना, म्हणजे चांदण्या तोडून घ्या सागर गोटे खेळायला, दिसायला पाहिजे नीट म्हणून चांदोबाला खाली दिवा करा, त्यामुळे खूप लोकांना आवडायचं. आणि हे सगळं करताना त्यांना एक प्रकारची मानसिक विश्रांती मिळते. पुढच्या कामाला उत्तेजित प्रफुल्लित व्हायचं झालं तर अशा कथा सांगितल्या ना एकानं दुसऱ्याला, दुसऱ्यानं तिसऱ्याला, अशी कथा गाव 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 फिरत जाते. कुठंतरी मी फार छान वाक्य वाचलंय की कथा या मनुष्य स्वभावा इतक्या सनातन आहेत, आणि लहान मुलांना जशा बालपणी गोष्टी ऐकायला आवडतात ना, तशा मला वाटतं समाजाला सुद्धा त्याच्या बाल्यावस्थेमध्ये या कथा ऐकायला फार आवडतात. आणि अशा सगळीकडे सगळ्या जगभर अशा कथा, म्हणून माझ्या वडिलांनी मला शिकवायसाठी काही काही गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत. बर बर, तर तुम्हाला मी वाचून दाखवते त्यातलं. हो दाखवा ना. कथांच्या बद्दल काय म्हटलंय बघा. हे लोकसाहित्य म्हणजे मानवी मनातील भावगंगा, समाज पुरुषाच्या मुद्रेवरील अनंत भाव भावनांचे आलेखन, समाजाचं संस्कृतीचं दर्पण, समाजाची भाषा, समाजाचे आचार विचार, समाजाची कल्पना, समाजाचं अंतःकरण, सामुदायिक जीवनाचा विकास, पूर्वजांची पुण्याई, वाढ वडिलांची मिळकत आणि मायबोलीचा समृद्ध खजिना. वा वा, केवळ पाठांतराच्या जोरावर वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या हे सगळं चालत आलेलं आहे. आणि ही जेव्हा कथा विचारात घेतली जाते ना, तेव्हा एकंदर सामाजिक जीवन जे मनामध्ये असतं ना, त्याचं एक प्रकारचं रसायन माणसाच्या मनात तयार होतं. आणि लहानात लहान पोरात पोर होऊन माणूस त्याची जी बालबुद्धी असते ना, त्याच्यावर परिणाम होऊन त्याच्यातनं तो बोलायला लागतो एकदा. सरोजिनी, आपल्या कथांचं जर आपण मागोवा घेत गेलो तर कितीतरी आपल्याला प्राचीन काळापर्यंत जाता येतं. कारण आपलं वैदिक वाङ्मय जे आहे त्या वैदिक वाङ्मयामध्ये अशा सुंदर सुंदर कथा आहेत. तुम्हालाही त्या माहीत असणार की सरम आणि पणी, यम आणि यमी, पुरुरवा आणि उर्वशी यांच्या कथा त्या वैदिक वाङ्मयात आहेत. आणि मी कुठेतरी असं आणखी वाचलेलं एका ठिकाणी की ख्रिस्तपूर्व 3 शतकापासून आपल्या भारतामध्ये या नीतिकथांची परंपरा सुरू झालेली आहे, आणि मला वाटतं आज सगळ्यात ती चाललेली आहे, नाही का? म्हणून माझे वडील असं म्हणायचे की आमच्या लहानपणी आम्ही काय वाचलं, कथा सरित साजळ, हो, हातीमताई, अरे बकावली, असली पुस्तकं, हिसाब नीती, पंचतंत्र, सगळ्या गोष्टी. आणि ते असं म्हणायचे की मला जरा प्राण्यांच्या गोष्टी जास्त आवडतात. नाही, काय झालं त्याच्यात आपल्याकडे पहिल्यांदा संस्कृत मधून हे सगळं आलं, कारण त्याच्यामध्ये मग पंचतंत्र आलं, त्यानंतर मला वाटतं बृहत कथा सरित सागर आलं, हितोपदेश आलं, आणि त्यानंतर ह्या ज्या आपल्याला आता मला आठवतं बरं का की आम्ही असं लहानपणी जत्रेत वगैरे गेलो की छोटी छोटी पुस्तकं विकत मिळायची, चार चार आणायला, त्यावेळी ते माहिती नव्हतं की हे सगळं संस्कृत मधून आलेलं आहे. म्हणजे उदाहरणार्थ सिंहासन 32 किंवा शुक 72 किंवा बेताळ 25 ही मूळ संस्कृतमध्ये लिहिली गेलेली पुस्तकं आहेत, आणि मग त्याचं मराठीमध्ये ती रूपांतरं केलेली आहेत.
हे जुन्या काळच्या कथा ऐकल्या ना म्हणजे माझ्यासारखीच्या मनात येतं की त्यावेळची माणसं मनानं फार श्रीमंत होती. हो अर्थात दिलखुलासपणे जगत होती आणि किती छान जगत होती आणि त्यांच्या डोक्यामध्ये एवढं साहस असायचं आणि त्या आपल्या मस्तीत दंग होताना राजा राणीच्या कथा एक आवडती एक नावडती करून कुणालाही कुठेही वाटेल तेवढं अद्भुत रम्य अगदी करायला सांगायचे आणि सगळे चमत्कार नाना प्रकारचे त्याच्यामध्ये घडायचे नाही का. आणि पुढे काय झालं, पुढे हे आपल्याकडे संस्कृत मधून जसं आलं तसं पुढे आपल्याकडे बंगाली मधून आलेले आहेत, उर्दू मधून आलेले आहेत, इंग्रजी मधून आलेले आहेत. आपण कॉलेजमध्ये असताना आठवतं ना वाचलं होतं आपण बाळमित्र, ते मूळ फ्रेंच कथेवरून ते घेतलेलं आहे, चिल्ड्रन्स फ्रेंच त्याचा इंग्रजी अनुवाद झाला आणि मला वाटतं बाळशास्त्री जांभेकरांनी त्याचं ते केलेलं आहे. काय सुरेख होत्या त्यातल्या कथा, नाही किनरीवाला म्हणून एक कथा होती आमचे किंगरीवाले सुद्धा येऊन कथा फार छान सांगतात. शांताबाई ह्या कथेच्या जगामध्ये लहान नाही मोठा नाही गरीब नाही श्रीमंत नाही स्त्री नाही पुरुष नाही सगळेजण एक लेव्हलचे होतात आणि मजेत एकमेकांना गोष्टी सांगायला लागतात. एक शेतकरी होता त्याच्याकडे एक शेत होते. त्या शेतात नेहमी कमी धान्य निघत पण एक वेळेस खूप इतके धान्य निघाले की त्याने कित्येक मजूर कामास लावले तरी सुद्धा त्याची तोडणी कापणी लवकर झाली नाही. त्याने ते धान्य एका गोदामात ठेवले. ते गोदाम सुद्धा भरून गेले. ते पाहून त्याला खूप आश्चर्य वाटले. तो म्हणाला की आता मला कशाचीही चिंता राहणार नाही, मी आता खूप सुखी होईल. दुसऱ्या प्रकाराची एक मला मोठी गंमत वाटते की मुळामध्ये सगळं मौखिकच होतं. मौखिक कारण कथा किंवा कथांतराच्या बळावर कथा आणि कहाणी हे शब्दच मुळी त्याच्यामध्ये निवेदनाचा भाग येतो. तर या मौखिक अशा प्रकारच्या साहित्यामुळे मला वाटतं या पिढीकडून त्या पिढीकडे, या गावाकडून त्या गावाकडे, या देशातून त्या देशातून त्या देशात फिरत गेलं असं ते फिरत गेलं. आणि यातला सगळ्यात सुंदर भाग म्हणजे मला आपल्या कहाण्या फार आवडतात. आता आपल्याकडे तसं इतकं कहाणी सांगणं वगैरे होत नाही पण अतिशय त्या सुंदर असतात. आता मराठी भाषेपुरतं बोलायचं झालं तर मला महान भावांच्या लीळा चरित्रात गंमत सापडली की सारंगधर पंडिताची मुलगी धानाई तिला चक्रधर स्वामींनी गोष्ट सांगितली. एक होता कावळा एक होती चिमणी. ती खूप रडत होती. गोष्ट सुरू केल्याबरोबर ती रडायची राहिली. तुम्हाला ती भाषा पाहिजे असेल असं म्हटलंय बरं का. सर्वज्ञ भणितल बाई तथा धाय्या हे तुम्हा कहाणी साधई. पासी बैसली जवळ आली. साळवचे घर मेणाचे कावळ्याचे घर सेनाचे. पावसाळा कावळ्याचे घर पुरे जाय. साळवचे घर वाचे मग उगीची राहिली. शांताबाई याची प्रचिती पाहिजे असेल ती बघा आमची नात कशी सांगायला आली. एक सांग लवकर बरं ते ऐका तर खरं किती मजेत सांगते बघा. मोठा पाऊस आला. काऊचं घर कसं झालं वाहून गेलं. सरोजिनी ही आता जी आपण कथा ऐकली ना ही म्हणजे आपल्या मराठी साहित्यातली आद्य कथाच म्हणायला हरकत आहे जे उपलब्ध वाङ्मय त्यामध्ये. शांताबाई तुम्ही कहाणीचा विषय काढला हो त्यातलं वातावरण फार सुरेख मलाही फार. बायका व्रत वैकल्याच्या कहाण्या श्रावणात सांगतात. लेकी सुनांना वळण लागावं म्हणून श्रावण हा श्रवणाचा महिना म्हणून धरित्रीच्या कहाणीत काय सांगितलं सुरेख आहे फार. हे बघा काय मागते बाई देवाकडे काय मागते. काकणलेल्या लेकी दे, मुसळ कांड्या दासी दे, नारायणासारखे पाच पुत्र दे, दोन कन्या दे, कुसुंबीच्या फुलासारखं स्थळ दे. किती म्हणजे प्रापंचिक आनंदाचा अगदी हा परिसीमा आहे ही सगळी नाही का. इतकं सुंदर. आणि सरोजिनी मला आणि म्हणून आपल्या दत्तवान पोद्दारांनी याला स्त्रियांचं उपनिषद म्हटले. हो उपनिषदच आहे ते. मला आणखी फार आवडतं त्याच्यातलं बरं का की या कहाणीतलं जग जे आहे ना ते असं साधं सरळ असं जग आहे आणि छोटी 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 त्यावेळीची क्रियापद कशी होती शांताबाई तुम्ही शिकवता म्हणून तुम्हाला सांगते. कसं या एकणार नाही सोमवार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही ते ठीक आहे पण वाक्य कशी असायची. कोरान्न मागत असस तेव्हा दर सोमवारी उपास करीस, दीक्षेस जास, घरी कोरान्न मागस, स्वयंपाक करून महादेव नैवेद्य दाखवीस. ही जी क्रियापदाची पद्धत आहे ना ही जुन्या काळचं वैभव. मला तर सरोजिनी त्या सगळ्या कहाण्या वाचताना ना आपण त्या काळातच गेल्यासारखं वाटतं. त्यातले इतके बारीक बारीक तपशील लक्षात राहिलेत. शनिदेवाची कहाणी आहे त्याच्यामध्ये पाहते रेड्या टाकळ्याचं बी कुठून ते शनीच्या अंगाला लावलं त्या सुनेनं आणि त्याच्यामध्ये गव्हाळी मोगाळी वासर आहेत ते तर मला फारच उल्लेख आवडला त्याचा.
आणखी एक मला विचारायचं होतं सरोजिनी, हे आठपाट नगर हा काय प्रकार आहे? आठपाट नगर होतं म्हणजे आठ पेट्यांचं नगर. आमच्या बायका गवळणी घालून ते दाखवतात. ही बाजाराची पेट, ही घरच्या कामाची पेट. मी तुमच्याकडे पाहिलंय एकदा. पाहिलंय ना, ही देऊळ, तिथनं डोंगर, तिकडे जायचं, इकडे जायचं, गावाची वेश, म्हणजे आठ पेठांचं नगर होतं. आता सुद्धा इतिहासकालीन तुम्ही कुठल्याही गडावर गेला तर ह्याचं दृश्य पाहायला मिळतं. आणि दुसरं असं त्याच्यामध्ये बरं का, त्याच्यामधली ती माणसांची सगळी सुखदुःख जी आहेत ना, ते सुखदुःखाचे आकार सुद्धा तसे सनातन. कहाणी सांगणारे आणि ऐकणारे काय म्हणतात, ह्या इंद्र सभा बसल्या आहेत, चंद्र सभा बसल्या आहेत, ताशे तर्फे वाजतायत, रंभा नाचताय, इतक्या खुशीनं तुम्ही सगळे. नाही आता आणि एकेका वाक्याला प्रतिसाद दिला पाहिजे, खूप केलं पाहिजे, कारण ते हे आहे ना, कथनच आहे ते. या कहाण्यांचा एक मोठेपणा असा आहे की मानवी जीवनातली सनातन सत्य सुद्धा त्यामध्ये प्रतिबिंबित झालेली दिसतात. आता आपली सगळ्यांची आवडती शुक्रवारची कहाणी जर आपण बघितली तर या जगामध्ये पैशाला मोल आहे, पैशाला महत्व आहे, माणसाला मोल नाही, हे किती सुंदर रीतीनं त्या कहाणीमध्ये दाखवलेलं आहे. की बहीण गरीब होती तेव्हा भावानं तिला पंक्तीतून उठवून दिली, तीच बहीण ईश्वर पार्वतीची कृपा प्राप्त झाल्यानंतर श्रीमंत होते. श्रीमंत भावाला म्हणते तू ये, नाही त्याला उपाशी मरू दे. नाही आणि दोघा भावा बहिणींचा समेट होतो नंतर. किंवा दुसरी एक मला फार कथा त्यातली आवडते, खुलभर दुधाची कहाणी. फार पूर्वी की नाही, एका नगरामध्ये एक राजा राज्य करीत होता. मोठा शिवभक्त होता. भजन पूजन कीर्तन यात रमलेला असायचा. आणि शिवाय प्रजाही सुखी होती. हा होता होता श्रावण महिना आला. आणि श्रावण महिन्याच्या दर सोमवारी आपण आपल्या भगवंताचा म्हणजे शंकराचा गाभारा दुधानी भरावं असं राजेसाहेबांच्या मनात आलं. त्याप्रमाणे ते करणार, परंतु करणार कसं? मग सुमंतानं त्यांना एक उपाय सांगितला आणि त्याप्रमाणे राजाने सवंद गावभर दोंडी पिटवली. हे ऐकावं ऐका, उद्याला घरामध्ये थेंबरही दूध ठेवायचं नाही, सगळंच्या सगळं दूध देवाच्या गाभाऱ्यात आणून ओतायचं हो, अशी म्हणून दोंडी दिली. गाभारा भरायचं तर मनात होतं आणि गाभारा भरला नाही तो चिंतेनं अस्वस्थ बसला होता. होता होता दुपार झाली. गावामध्ये एक आजीबाई राहत होती, होती माझ्यासारखीच. तिने काय केलं, सकाळी गायीच्या धारा काढल्या, गोऱ्यांना प्यायला सोडलं, लहान नातवंड होती, मोठी माणसं होती, सगळ्यांना दूध पाजलं आणि राहिलेलं खुलभर दूध आणि बैल फुलं घेऊन ती मंदिरात आली. मंदिरात आली, महादेवाची पूजा केली आणि म्हणाली, हे नंदिकेश्वरा महादेवा, हात जोडून म्हणाली, मी की नाही एक खुलभरच दूध आणलंय, पण फार भक्तिभावानं आणलंय. हा हे मी तुझ्या गाभाऱ्यात घालते, तू ते मानून घे. असं तिनं म्हटलं, ते दूध गाभाऱ्यात ओतलं आणि ती भरा 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 घरी गेली. तिची पाठ वळते ना वळते तो आकृतच घडलं. हे एकदम जसे काही झरे लागावेत दुधाचे, तसं सर 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 गाभारा भरूनच गेला. राजूसाहेबांनी प्रत्यक्ष पाहिलं, त्यांनाही आश्चर्याचा धक्काच बसला. त्यांनी मागे जाऊन जाऊन हाक मारली, आहो आजीबाई, आहो आजीबाई, इकडे या. आजीबाई घाबरली. आजीबाईला वाटलं आपण घरामध्ये एकही थेंब ठेवला नाही असं नाही, सगळं दूध खर्च केलं आणि फुलभर दूध आणलं म्हणून आता महाराज मला रागावणार. त्याप्रमाणे तिने काय केलं, मग थरथर कापत राजाजवळ उभी राहिली. राजा म्हणाला, आजीबाई आजीबाई भिऊ नका हो तुम्ही, मला एक सांगा की तुम्ही एवढंस दूध गाभाऱ्यात ओतलं आणि गाभारा कसा भरला हो? ती म्हणाली, राजा तू रागावणार नसलास तू सांगते. तो म्हणला, नाही रागावणार, सांगा. राजा तू चुकतोयस बघ, घरामध्ये गोऱ्याला नाही, लहान मुलांना नाही, वृद्धांना नाही, सगळ्यांना उपाशी ठेवलंस आणि थेंब थेंब दूध इथं गाभाऱ्यात आणायला सांगितलंस, त्यामुळं ते देवाला आवडलं नाही रे. अरे देवाला एवढीशी वस्तू सुद्धा किती भक्तिभावानं आपण देतो, किती प्रेमानं देतो, किती निष्ठेन देतो, ह्याच्यावर ते अवलंबून असतं रे. परमेश्वर त्यानं संतुष्ट होतो आणि परमेश्वर त्यामुळं आपल्यावर प्रसन्न होतो. अशी आहे खुलभर दुधाची पण फार मोठ्या भक्तीची ही कहाणी. ही कहाणी साठा उत्तराची कहाणी, पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण. या कहाण्यांच्या शैलीचं एक मला विलक्षण सौंदर्य आवडतं. त्याच्यामध्ये अतिशय सुरेख अशी लयबद्धता आहे आणि गद्य आणि पद्य या दोन्हीच्या सीमारेषेवरचा साहित्य प्रकार आहे असं वाटतं, नाही का? कारण तशाच प्रकारचे यमक अनुप्रास, त्याची एक अंतर्गत नादमयता लयबद्धता, हे फार ऐकताना सुंदर वाटतं. म्हणजे मुळात हा ऐकायचाच प्रकार आहे खरा.
वाचण्यापेक्षा. म्हणून तर श्रावण हा श्रवणांचा महिना म्हटलं मी. आणि शांताबाई, मला धनगराकडून जे काही ओव्या मिळाल्या त्या गीतामधल्या कहाण्या, गीतातल्या कहाण्या, जो ढोल वाजवताचा हो, ए हे सुंबरान मांडिल भीरू त्याग देवाच, सुंबरान मांडिल भीरू त्याग देवाच, धरतरी मातेच हय धरतरी मातेच, मेघराया पिताच हय मेघराया पिताच, चांद सूर्या बंधूच हय कृष्ण कोयना बहिणीच. अरे किती सुरेख. असं करत तो येतो, सगळ्या बागेत फिरतो, फुलं गोळा करतो, त्या फुलांचा शेला गुंपतो, त्याच्यावर हात मारतो आपला बर चिपका, आणि नंतर ते घेऊन ज्याच्यावर प्रेम आहे त्याच्याकडे जाऊन असं अंगावर फेकून देतो. काय सुरेखा, मला म्हणजे ही मागणी घालायची पद्धत, मागणी घालायची पद्धत किती काव्यमय ना पद्धती. पण एकूण या कहाण्या एक गमतीदारच आहेत. आणखी आमच्या फेराची गाणी असतात ना, हो त्याच्यामधनं अशा कृष्णाच्या कथा फार सुंदर सांगितलेल्या. हा एक गाणं आणखी काहीतरी एक आहे ना, ते कृष्णाचं गाणं काहीतरी एक आहे ना, ते ऐकू ना जरा. खुळखुळ येळुंबाची जाळी, खुळखुळ येळुंबाची जाळी, कृष्ण खेळे चेंडू फळी, खुळखुळ येळुंबाची जाळी, कृष्ण तिथून निघाला गेला बापा जवळी, बाप माझा तू होशील चेंडू फळी आणशील, बाप तिथून निघाला गेला गवळ वाड्याला, आगागराई गवळ्याची बाई दे कृष्णाची चेंडू फळी, आगागराई गवळ्याची बाई दे कृष्णाची चेंडू फळी, तुम्ही कशाला आले मामुजी ज्याच त्याला धाडून द्यावा, तुम्ही कशाला आले मामुजी ज्याच त्याला धाडून द्यावा. सरोजिनी तुम्ही आता नागपंचमीची गाणी सुरू केली, आता मला पण वेगवेगळे गाणी आठवायला आले खूपच. आता